नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. राज्यामध्ये आज मोदींच्या 3 सभा. पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा. सोलापूरमध्ये राम सातपुतेंसाठी तर कराडमध्ये उदयनराजेंसाठी सभा. पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची आज पुण्यामध्ये सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद. सभेला अमित ठाकरेही उपस्थित राहणार. शशिकांत शिंदेच्या प्रचारार्थ आज शरद पवारांची 4 वाजता वाईमध्ये सभा, तर धैर्यशील मोहिते पाटलांसाठी फलटणमध्ये दुसरी सभा. प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची आज सोलापूरमध्ये सभा. मवियाच्या उमेदवारासाठी ठाकरे मैदानात. मोदींना मत म्हणजे विनाशाला मत. 10 वर्ष थापा ही मोदींची गॅरंटी. ठाकरेंचं वचन महत्वाचं की मोदींची गॅरंटी हे महाराष्ट्रानं ठरवावं. उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा. समोरच्या उमेदवाराला रोज टोप घालताना कोणत्या पक्षामध्ये आहे असा विचार करावा लागतोय. लघु आणि सूक्ष्म साईज प्रमाणे एकतरी प्रकल्प आणला का. उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल. ईडी सीबीआय उद्या आमच्या नियंत्रणामध्ये असणार आहे. सरकार आल्यानंतर तुमच्या घरामध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही. राजन साळवींवरील कारवाईवरून ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. 2017 भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली. त्यावेळेला शिवसेनेसोबत युती तोडू शकत नाही असं शहांनी सांगितलं. तर आम्हाला शिवसेना चालत नाही असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे चर्चा पुढे गेली नाही. अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट. 2019 उद्योगपतीच्या घरी चर्चा व्हायची. अमित शहा म्हणाले, मागचा अनुभव चांगला नाही. तुम्ही शब्दाचे पक्के आहात. शपथ घ्यावी लागेल. दुसरीकडे खरगे काही बोलल्यानं शरद पवारांनीही सांगितलं, ठरलं तसं करा. अजितदादांकडून पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. मोहिते पाटलांचं राजकारण पवारांनी जवळपास संपुष्टात आणलं होतं. त्यावेळेला आम्हीच त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. त्यांच्या घरातील सर्वांना जे घडतंय ते मान्य आहे असं नाही. फडणवीसांचा शरद पवारांना टोला. म्हाड्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना धक्का. चुलत बंधू आणि सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा. सर्व कार्यकर्त्यांना कमळाला मतदान करण्याचं आवाहन. मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचं वाईट चिंतत नाही, पण माझा विश्वासघात केला की त्याचा सत्यानाश होतो. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरची नाही तर सासरची लक्ष्मी असते. मुलगी माहेरी आल्यावर जावयाला आहेर करतात. तुम्हीही साडी चोळी करा पण बटन दाबू नका. अजित पवारांच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चा. आता भाषण करतात ते वालचंद नगरला शिकायला होते. याचा अर्थ त्यावेळेला बारामतीमध्ये शिक्षण चांगलं नव्हतं. मात्र आता बारामतीमध्ये शिक्षणासाठी बाहेरून मुलं येतात. अजित पवारांचा रोहित पवारांना टोला. मोदी बोलतात एक आणि करतात एक. 70,000 कोटींचा घोटाळा बाहेर काढला मग उपमुख्यमंत्री केलं. अमोल किर्तीकरांचा भाजपवर निशाणा. हे मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचं सरकार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव देत नाही. शरद पवारांची सरकारवर टीका. धुळ्याचे माहितीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस बावनकुळे उपस्थित राहणार. माहितीचे उमेदवार राहुल शेवाळे आज 11:30 उमेदवारी अर्ज भरणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. मवियाचे उमेदवार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. 11:30 समर्थकांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार. ठाकरेगडाचे नेते राजन विचारे आज उमेदवारी अर्ज भरणार. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार. नाशिकचे मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये रॅलीचंही आयोजन. शांतीगिरी महाराज आणि अनिकेत शास्त्री आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार. नाशिकमध्ये मोठी लढत होणार. शरद पवारांनी धाराशिवची लेख असलेल्या सुनेत्रा पवारांचा अपमान केलाय. राग व्यक्त करण्यासाठी अर्चना पाटलांना निवडून द्या. धाराशिवमध्ये धनंजय मुंडेंचं वक्तव्य. जुने व्हिडिओ काढून आताच्या निवडणुकीमध्ये गैरसमज पसरवला जातोय. 2019 ताई आणि मी विरोधक होतो पण आता एकत्र धनंजय मुंडेंचा विरोधकांवर निशाणा. जसं मांजर मारल्यानंतर काशीला जातात त्याप्रमाणे आमच्याकडून भाजपचं मांजर मारलं गेलं होतं म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो होतो. शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. मोदींचे अच्छे दिन आम्हाला नको. 2014 दिवस आम्हाला परत द्या. संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला. एक ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार तर दुसऱ्या हाताच्या पंचाला श्रीकांत शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरे हाताच्या पंचाला मत देणार. मत गुप्त असलं पाहिजे हा नियम ठाकरेंना माहिती नाही. आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. अजित पवार पालकमंत्री असताना निधी दिला नाही. भर सभेमध्ये कागदपत्र दाखवत अमोल कोल्हेंकडून खंत व्यक्त. ज्यांना माणसं सांभाळता येत नाही त्यांना जनतेनं घरी पाठवलं. शिवसेनेची आता शिवसेना झालीय. सदाभाऊ खोत यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. म्हाताऱ्यांना भल्या भल्याला एकटं पाडलं त्याचं काय घेऊन बसता. वसंतदादांसोबत गेलेली गद्दारी नव्हती का. शहाजीबापू पाटलांची पवारांवर टीका. तर झाडी डोंगरवाल्यांना वसंतदादांबद्दल जास्त माहिती आहे का. रोहित पवारांचं प्रत्युत्तर. भाजप नेत्या चित्रवाघ यांच्याकडून माहितीच्या उमेदवाराच्या चिन्हाचा चुकीचा उल्लेख.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निशाणी घड्याळ असा अक्लूज इथल्या भाषणादरम्यान उल्लेख. बारामतीमध्ये सुरेंद्र पवारांच्या पराभवासाठी शिंदेची यंत्रणा काम करत आहे. माहितीमध्ये गँगवॉर सुरू, त्याचा लवकरच स्फोट होईल. संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप. आम्ही अजित पवारांना संपवायला आलोय, आले किती गेले किती संपले भराभरा, पण शरद पवारांच्या नावाचा अजूनही दरारा. संजय राऊतांकडून पवारांचं कौतुक. पवारांना संपवायचं असं चंद्रकांतदादा म्हणाले, ओठातलं ओठात आलं. शरद पवार लढतात हे भाजपला सहन होत नाही, सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला. गिरीश महाजन, दादा भुसेंची मुख्यमंत्री शिंदेसोबत भेट, नाशिकच्या जागेवर उमेदवार लवकरच जाहीर करण्याची मागणी. 2 दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करण्याचं शिंदेचं आश्वासन. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल. नाशिकमधून दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरमधून मनोज घोडकेंनी अर्ज भरले. नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं भुजबळांची भेट घेतली. भुजबळांसोबत शिष्टमंडळाची 10 ते 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. शांतीगिरी महाराज उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार. नाशिकची जागा शिंदे गटच लढवणार, औपचारिकता म्हणून उमेदवारीची घोषणा होणं बाकी. लवकरच मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करतील. हेमंत गोडसे नाशकातून लढण्यावर ठाम. सांगलीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहास पाटलांच्या प्रचारामध्ये विश्वजित कदम सहभागी. सुरुवातीला सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये होता वाद. राजवर्धन कदम बांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांच्या पत्रकातून उत्तर. राजर्षी शाहूंच्या रक्ताचा विचारांचा विखरा वारसदार. शाहू महाराजांचं वक्तव्य. ज्या व्यक्तीकडे 22 जागांवर उमेदवार निश्चितीचा अधिकार होता, ती व्यक्ती 4 जागांवर समाधान कसं मानतोय. अमोल कोल्हेंची अजित पवारांवर नाव न घेता टीका. जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही. सदाभाऊ खोतांच्या ईडीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर. राज ठाकरेंच्या सभा कुठे होणार हे लवकरच जाहीर करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. ठाणे लोकसभेसाठी शिंदेगडाकडून नरेश मस्के, सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा, तर मुंबई उत्तर पश्चिममधून वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदेच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांचं नाव चर्चेत. मिलिंद देवरा ही दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही. सूत्रांची माहिती. प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर अज्ञातांकडून शाई फेकत चपलांचा हार. मराठा समाज तुम्हाला पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. शेंडगेंच्या गाडीवर पत्रक. ओबीसींची मतं मिळवण्यासाठी स्टंटबाजी सुरू. मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न. प्रकाश शेंडगेंनी केलेल्या आरोपांवर जरांगे पाटलांचा निशाणा. आता आरक्षणावरून कुणालाही विनंती करणार नाही, पण आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार आणि सर्व 288 जागा लढवणार. मनोज जरांगेंचा इशारा. माझ्या नावाचा दुसरा उमेदवार शोधून त्याला पिपाणी चिन्ह दिलं. लोकनिवडणुकीमध्ये तुमचा बँड वाजवणार. निलेश लंकेंचा सुजय विखे पाटलांवर निशाणा. तुम्ही खासदार तर दादा मुख्यमंत्री होणार म्हणत ज्येष्ठ व्यक्तीकडून सुरेंद्र पवारांना आशीर्वाद. दिव्यवाडी परिसरामध्ये नागरिकांच्या भेटी घेत असताना आजोबांकडून शुभेच्छा. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसेचा मेळावा संपन्न. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार पियुष गोयल यांचा रोड शो. रोड शो मध्ये हजारो लोक सहभागी. आशिष शिरार, गोपाळ शेट्टींचाही सहभाग. मुंबईच्या कलिना विधानसभा क्षेत्रामध्ये माहितीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या हस्ते निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन. अंबरनाथमध्ये माहितीचा संवाद मेळावा संपन्न. कल्याण लोकसभेमध्ये 10 वर्षांमध्ये केलेली कामं घरोघरी पोहोचवा. मेळाव्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचं आवाहन. भिवंडीच्या ग्रामीण भागामध्ये कपिल पाटलांचा प्रचाराचा धडाका. माहितीच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन मोर्चे बांधणी सुरू. धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार सुभाष भामरे हे निष्क्रिय खासदार आहेत. वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांचं वक्तव्य. शोभा बच्छाव यांना ग्रामीण भागातून लाखांचं मताधिक्य देणार. आमदार कुणाल पाटलांचा निर्धार. कुणाल पाटलांकडून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन. जिल्हाधिकारी गोविंद बोडकेंचं आवाहन. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी. पोलीस प्रशासनाचं शहरातील वातावरण सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न. राज्यामध्ये तापमानवाढीमुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. 1 मार्चपासून आतापर्यंत 184 रुग्णांची नोंद. धुळे, ठाणे आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक वाढ. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. मराठवाड्यामध्ये एप्रिल अखेरीस धरणांनी तळ गाठला. जायकवाडी धरणामध्ये 11% पाणीसाठा शिल्लक, तर विभागातील 1877 प्रकल्पांमध्ये 15.76% पाणीसाठा. मुंबईमध्ये मतदान केंद्रांवर आपला दवाखाना आरोग्य सेवा पुरवणार. नागरिकांना उष्माघात किंवा इतर त्रास होऊ नये म्हणून खबरदारी. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद. प्रवेशासाठी उपलब्ध जागांसाठी 10% ही नोंदणी झाली नाही.
आरटी अंतर्गत शाळांच्या प्रवेश अर्जासाठी शेवटचे 2 दिवस बाकी. प्रवेश अर्जाची मुदत 30 एप्रिलला संपणार. पुण्यामध्ये फळभाज्यांच्या दरामध्ये 10% वाढ. लसूण, काकडी, फ्लॉवर, शेवगा आणि घेवड्याच्या दरामध्ये वाढ, तर पालेभाज्यांचे दर स्थिर. तुरडाळीच्या दरामध्ये आठवड्याभरामध्ये 5 रुपयांची वाढ. अपुऱ्या पुरवठ्यामुळे दर वधारले. तुरडाळीचे दर 180 ते 185 रुपयांवर. पुण्याच्या शिरूरमधील बैलगाडा शर्यतीदरम्यान तुंबळ हाणामारी. हाणामारीमध्ये 1 तरुण गंभीर जखमी. शिंदेवाडीमधील यात्रेमधील बैलगाडा घाटामधली घटना. विरारमध्ये कारचा नाल्यामध्ये पडून अपघात. कारचालक नशेमध्ये कार चालवत असल्याचा संशय. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. वंदे भारत ट्रेन नंतर आता वंदे भारत मेट्रो ही प्रवाशांच्या सेवेमध्ये. वंदे भारत मेट्रोची चाचणी जुलैपासून. स्लीपर ट्रेनची चाचणी पुढील महिन्यापासून सुरू होईल. परभणी शहरामध्ये वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस. पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा, तर काही काळासाठी वादळी वाऱ्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी बत्ती होईल. वर्ध्यामधल्या कारंजा तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. जळगावमध्ये कोळी समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 17 जोडप्यांचा विवाह संपन्न. सामूहिक विवाह सोहळ्याला मंत्री गुलाबराव पाटलांची हजेरी. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न. ज्या मतदान केंद्रांवर गेल्या निवडणुकीमध्ये 50% कमी मतदान झालं अशा परिसरामध्ये जनजागृती करणार. नंदुरबारमध्ये लग्नसराई एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी. शासनाच्या सवलतींमुळे एसटी बसला पसंती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक घटली. आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर वाढले. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. महावितरण कंपनीच्या अॅल्युमिनियमच्या विद्युत दारा लंपास. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. श्रीरामपूरमध्ये तृतीयपंथी मतदारांनी 100% मतदान करण्याची घेतली शपथ. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इतर मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावावा. तृतीयपंथी मतदारांचं आवाहन. जळगावमध्ये जिल्हा प्रशासनाकडून शहरात मतदानाच्या जनजागृतीचे फलक. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न. नाशिकच्या लोहणेरमध्ये मतदान जनजागृतीसाठी शिक्षक बनले वासुदेव. मतदान करण्याचं केलं आवाहन. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये प्रशासन सज्ज. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत. लाल मिरची आवक वाढल्यानं दर घटले. मिरचीचे दर प्रति क्विंटल 4 ते 10 हजारांनी कमी. लातूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढला. जिल्ह्यामध्ये 40° सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. ताडोबातील 2 वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडणार. एनटीसीए कडून अनुमती. मे महिन्यामधल्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुक्काम म्हणणार. गडचिरोलीमध्ये हत्तीनं चक्क हापशी हापसून माहुताला पाणी पाजलं. हत्ती कॅम्पमधील हृदयस्पर्शी दृश्य कैद. साताऱ्यामधल्या माणखटाव तालुक्यामध्ये पाणी टंचाई. कोरेगाव शहरामध्ये माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांच्याकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा. बारामती तालुक्यामधल्या शिरसुफळमध्ये सोडण्यात आले. शिरसाई योजनेचं पाण्याचं आवर्तन. पाणी आल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा. चेन्नई सुपर किंग्स हैदराबादवर 78 धावांनी विजय. ऋतुराज गायकवाडच्या 54 चेंडूमध्ये 98 धावा, तर तुषार देशपांडेच्या 4 विकेटच्या बळावर चेन्नईचा मोठा विजय. अरविंदर लवली यांचा दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा. दिल्लीमध्ये आपशी आघाडी केल्यानंतर काँग्रेस पक्षातील धुसफूस. आपसोबत युती केल्यानं लवली यांचा राजीनामा. काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांना धक्काबुक्की. अरविंदर सिंग लवली यांच्या समर्थकांकडून धक्काबुक्की. आरएसएस आरक्षणाच्या बाजूनं काही लोक खोटं पसरवतात. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची काँग्रेसवर टीका. ओडिशामध्ये बीजेपी बीजेडीचा विवाह. दिल्लीचे अंकल आणि नवीन पटनायक यांनी मिळून तुमचे पैसे लुटले. केंद्रपारा इथल्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधींची टीका. जेव्हा आपण मजबूत सरकारबद्दल बोलतो तेव्हा ममता बॅनर्जी मजबूत सरकारबद्दल बोलतात. जेपी नड्डांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका. पश्चिम बंगालमध्ये भेदभाव आणि दहशतवादांशी मवाळ असलेले सरकार. नड्डांची टीका. कर्नाटकमधील 14 इथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचं आंदोलन. दुष्काळ निवारणासाठी कर्नाटक सरकारला अधिक निधी देण्यासाठी काँग्रेसचे खासदार आणि सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह कार्यकर्त्यांचं आंदोलन. जम्मू आणि काश्मीरच्या
गुरेज बांदीपोरा मार्गावरील राजदंड टॉप इथे बर्फवृष्टी बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या 35 वाहनांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पथकानं बाहेर काढलं. गुजरात एटीएस आणि एनसीबीसह भारतीय तटरक्षक दलाची अरबी समुद्रामध्ये संयुक्त कारवाई. 14 पाक कर्मचाऱ्यांसह एका पाकिस्तानी नौका पकडली. 600 कोटी रुपयांची सुमारे 86 किलो अवैध दारू आणि 80 किलो ट्रक जप्त.